ताज्या घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पुनर्बांधणीच्या नावाखाली महापालिका शाळा क्रमांक 18 व 24 मधील हजारो मुलांना खाजगी संस्थेच्या वर्गास शिक्षणाचे धडे घेण्यासाठी पाठवले मात्र गेल्या 4 वर्षापासून शाळेच्या बांधकामाचं मुहूर्त न निघाल्याने प्रवीण माळवे यांच्यासह अन्य साथीदारांनी शाळा पुनर्बांधणीसाठी शुक्रवारी सायंची मोहीम राबविली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर दोन खेमानी येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे मराठी शाळा क्रमांक चोवीस व लिलाशा हिंदी माध्यम शाळा क्रमांक अठरा या दोन शाळेची इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली चार वर्षापूर्वी महापालिका बांधकाम विभागाने जमीनदोस्त केली तेव्हापासून महापालिका शाळेची इमारत उभी करू शकली नाही दोन्ही शाळेतील हजारो विद्यार्थी एका खाजगी संस्थेच्या छताखाली शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत शिक्षण विभागाच्या सावळा गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले मात्र महापालिका बघायची भूमिका घेत असून राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण माळवे कायद्याने वागा संघटनेचे राज असोडकर यांनी याबाबत महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला गेल्या काही महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या शहर दरम्यान शाळेतील मुलांना ठाकूर यांची भेट घडवून न्याय मागण्याचा घाट राष्ट्रवादी पक्षाचे कमलेश निकम यांनी घातला होता त्यावेळी एकच खळबळ उडाली होती दरम्यान गेल्या पावसाळ्यात कायद्याने वागा संघटनेचे अध्यक्ष राज असरोडकर व वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण माळवे यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या मुलांसमवेत भर पावसात हक्काच्या शाळेसाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली शाळा लवकर सुरू करा या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना दिले होते शाळा पुनर्बांधणी बांधकाम परवाना नगर रचनाकार विभागात असून लवकरच शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने दिले होते मात्र अद्यापही शाळा चिन्ह दिसत नाही आहे शाळेतील हजारो मुलांना न्याय देण्यासाठी अखेर शुक्रवारी प्रवीण माळवे यांनी सह्यांची मोहीम राबवून महापालिकेचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा